कौशल्याचा कौशल्याना जागविणारा शो जागविणारा शो. ओके विविध व्यक्तिमत्त्वांच्या जीवनाचा प्रवास श्रवणीय अनुभवांची असे माहिती खास सगळ्यांना हा टॉक शो असे सजग बनवणारा विजन विजडमच्या अगदी जवळ नेणारा माइंडच्या कौशल्यांना जागविणारा शो माइंडफुल हा टॉक शो. नमस्कार इष्टानो, समस्त दर्शकांक मोगाचो योगा. आम्ही आसता गोयात, गोयात कोंकणी उलयतात, ताका लागून कोंकणीतल्यान येवकार. नमस्ते नमस्ते सगळ्यांना. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माइंडफुल हार्ट टॉक शो, अर्थात पॅशन प्रोफेशन आणि पर्पज. आपल्याला सगळ्यांना लक्षात आलंच आहे की मी गोव्यात आली आहे आणि गोव्यात आपण अशा एका शाळेमध्ये आलो आहोत की त्या शाळेला पुनर्वसन शाळा आहे ही. आणि ही तिलारी या धरण जेव्हा झालं तेव्हा तिथल्या त्या लोकांना तिथून जे त्यांना पुनर्वसन त्यांचं करण्यात आलं आणि त्यांना इथे गोव्यामध्ये जागा दिली गेली. आणि त्या मुला लोकांच्या जी त्यांची वस्ती आहे त्या वस्तीतली जी मुलं आहेत त्या मुलांसाठी त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी जी शाळा इथे तयार झाली साळ ह्या गावामध्ये, त्या शाळेत मी आज इथे आली आहे. मला खूप मनापासून आनंद होतो आहे आपल्या सगळ्यांना हे सांगताना की आपण भेटणार आहोत, गप्पा मारणार आहोत भरपूर अशा एका बेहतरीन माइंडफुल व्यक्तीशी की जी प्राथमिक शिक्षक आहे आणि जी परिसर अभ्यास ह्याचा त्यांचा अतिशय खूप डीप इन डेप्थ असा त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं खूप संशोधन आहे ह्याच्यामध्ये आणि त्यांना भरपूर ह्याच्यामध्ये अवॉर्ड्स मिळालेले आहेत. तर आपण स्वागत करूयात संकेत नाईक ह्यांचं. आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये माइंडफुल हार्ट टॉक शोमध्ये. धन्यवाद तुम्ही इथे पोचल्याबद्दल. इथे म्हणजे लहानशा खेड्या गावात पोचला तुम्ही, म्हणजे पणजीहून अरणनगर, राजधानीहून अरणनगर 40 किलोमीटर अंतरावर असलेले हा गाव आहे. त्या गावात तुमचं सर्वांचं स्वागत आणि धन्यवाद. तुम्ही सर्वांनी हातपाय धुतले हा नदीवरती? तुम्ही व्यवस्थित हातपाय धुतले? तोंड धुतलं? धुतलं की नाही? पाणी कसं होतं? गार पाणी होतं. कसं पाणी होतं? गार पाणी होतं. आणि ही जे तुम्ही हातपाय धुतले ते काय आहे? नदी आहे. काय आहे? नदी. व्हेरी गुड. काय आहे? नदी आहे. या नदीचा उगम जो आहे तो कुठे होतो माहिती आहे तुम्हाला? रामगाड. आता रामगाड शब्द की कुठे ऐकला तुम्ही? रामगाड म्हणजे काय? रामगाड म्हणजे ना काय, एक गाव आहे जिथे न का घाट आहे, ज्या घाटावरती या नदीचा उगम होतो. आणि तो घाट जो आहे तो कुठे आहे? सह्याद्रीमध्ये आहे. कुठे आहे? सह्याद्री. सह्याद्री ही पर्वतरांग आहे. सह्याद्री काय आहे? पर्वतरांग. आपण त्याला आपण का सह्याद्री पर्वतरांग म्हणतो. कुठनं? गुजरातपासून सुरू होते, ती केरळापर्यंत जाते. आणि आज जे आपण शिकणार आहोत, पाठाचं नाव काय माहिती आहे तुम्हाला? काय शिकणार आपण? एका नदीची कहाणी. या पाठाचा आपण काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. मला सांगा गोव्यामध्ये किती नदी आहे? हां किती? 11. किती नद्या आहेत? 11 का 12? हां गोव्यामध्ये वेगवेगळ्या 11 नद्या आहेत. किती नद्या आहेत? 11. आणि या जास्तीत जास्त सर्व नद्यांचा उगम जो आहे तो कुठे होतो? या घाटावरती, सह्याद्री घाटावरती होतो. आता नका पहिल्यांदाच जे समजा बघितली हां कुठली नदी, तर लहान, सर्वात लहान नदी आहे गोव्यातील, तिला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? काय म्हणतो? त्या बागा ही सर्वात गोव्यातील सर्वात लहान नदी आहे. त्यानंतर आपल्या सर्वात म्हणजे सर्वात महत्त्वाच्या दोन नद्या ज्या आहेत, हां एखादा दगड द्या मला, मोठासा चपका दगड द्या असला असेल तर. हां द्या. कुठली? मांडवी. ही मांडवी जी आहे, मांडवी त्याचबरोबर मांडवी बरोबर अजून एक नदी आहे. या दोन नद्या ज्या आहेत, मांडवी आणि जुवारी, दोन नद्या ज्या आहेत ते आमच्या गोव्याला, संपूर्ण गोव्याला पाणी पुरवतात. पिण्याचं पाणी जास्तीत जास्त पुरवण्याचं काम करून करतात नद्या मांडवी आणि जुवारी. आता जी आपण नदीच्या काठाजवळ बसलेलो आहोत त्या नदीचं नाव आहे तिराळी. नदीचं नाव काय आहे? तिराळी. कुठली?
हाँ हरमल, प्रियंका दाखो, मांडवी, समृद्धि, बागा, साळ, मांद्रे, तेरेखोल, अशा वेगवेगळ्या गोव्यामध्ये आपल्याला 11 नद्या पाहायला मिळतात. किती नद्या पाहायला मिळतात? 11 नद्या पाहायला मिळतात. शेवटी कुठे जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळते. आणि समुद्र कुठला, समुद्राचं नाव कुठलं माहिती आहे आपल्या गोव्याला लागून असलेलं समुद्र? अरबी समुद्र. कुठला आहे? अरबी समुद्र. संकेत सर, तुम्ही मघाशी इथे इतका छान लेसन मुलांना शिकवला, एका नदीची कहाणी, आणि मला जे समजलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक लेसन मुलांना असं आउटडोरने घेऊन जाऊन, बाहेर नेऊन, विविध पद्धतींनी तुम्ही मुलांपर्यंत तो विषय पोहोचवण्याचा प्रयत्न करत असता, तर हे फार खूपच रेअर गोष्ट आहे की एका शिक्षकाने अशा पद्धतीने मुलांमध्ये रमणं, त्यांना स्वतःच्या गाडीने बाहेर घेऊन जाणं आउटडोरला आणि मग तो विषय शिकवणं, ही काय पद्धत आहे, ही कोणती मेथडॉलॉजी तुम्ही शोधून काढली आहे? तसं बघायला गेलं तर प्रत्येक लेसन जो आहे तो लेसनचं अध्ययन निष्पत्तीवर आधारित असतं. अध्ययन निष्पत्ती ही लेसनचं गाभा आहे, त्याच्यावरती सर्व अवलंबून असतं. आणि मी पहिल्यांदा अध्ययन निष्पत्ती जाणून घेतो. आता उदाहरणार्थ एका नदीची कहाणी, या नदीच्या कहाणीमध्ये मुलांना नका नदी आणि नदीच आणि नदीचं महत्त्व हे कळायला पाहिजे. त्यामुळे प्रत्यक्ष जेव्हा मी फील्डवरती घेऊन येतो मुलांना, तेव्हा त्यांना व्यवस्थित नदी कळते. आणि नदी जेव्हा प्रत्यक्ष ते अनुभवतात, नदीचं पाणी, जर म्हणजे उदाहरणार्थ नका मुलं पहिल्यांदा हातपाय धुतले नदीमध्ये जाऊन, तोंड धुतं, म्हणजे पाणी, नदीचं पाणी किती महत्त्वाचं आहे, पाणी पितात, पाणी पिल्यानंतर त्यांना कळतं की पाणी कसलं आहे, गोड आहे, चांगलं पाणी आहे, पिण्यायोग्य पाणी आहे, हे त्यांना सर्व समजतं. असा प्रत्येक लेसन जो आहे परिसर अभ्यासातला, म्हणजे इयत्ता तिसरी आणि चौथीचा परिसर अभ्यास पुस्तक बघितलं तर मला कळणार की प्रत्येक लेसन आहे तो बाहेरच घेण्याचा आहे असं वाटतं मला. उदाहरणार्थ एका नदीची कहाणी झाली आहे, तेव्हा एक उंच उडा हा एक तिसरीच्यासाठी लेसन आहे. त्याचबरोबर नका एका कामाचा महिना, हे दोन लेसन जे आहे ते पक्षावरती आधारित आहे. ते ऑन पुस्तकामध्ये जर बघितलं, पुस्तक जर बघितलं त्याच्यामध्ये सौरभ पक्षी जे आहे ते ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे कृष्णदेवळ आहे. पण ऍक्च्युली प्रत्यक्ष बघितलं तर पक्षी कसे असतात, ते रंगीबिरंगी असतात. आणि ते जेव्हा आपण फील्ड स्कोपमध्ये किंवा बायनाकुलरने मुलांना दाखवतो हा अमका पक्षी आहे, तो त्यांना समज जास्त कळतं. उदाहरणार्थ खंड्या, खंड्याला वेगवेगळे रंग असतात, तर निळा रंग कुठे आहे, त्यांना प्रत्यक्ष त्यांना समजतं. म्हणून मी जास्तीत जास्त भर जो आहे तो फील्डवरती देतो आणि त्यांच्या कायमस्वरूपी आठवणीत राहायला पाहिजे. म्हणजे परीक्षेपुरती नाही, तेवढं मूल्यवर्धन जे आहे ते तेवढ्यापुरतीच नाही, तर माझं तर कायमस्वरूपी त्यांच्या डोक्यात राहण्यासाठी हे केलेले उपक्रम आहे. वेगवेगळे खूपच छान, खूपच छान. त्यांच्या आयुष्यभरासाठी ही सगळी कमाई ते तुमच्या शाळेत घेऊन जाणार आहे असं वाटतंय मला. मी पण स्वतः बी एड आहे आणि माझा PhD जो विषय आहे तो इम्पॅक्ट ऑफ टीचर्स इमोशनल इंटेलिजन्स ऑन स्टुडंट्स परफॉर्मन्स असा आहे. त्यामुळे माझ्या अगदी क्लोज टू द हार्ट असा विषय इथे मी आता अनुभवते आणि बघते. तर मला तुम्हाला हे पण तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल आणि सगळ्या आपल्या दर्शकांना पण जाणून घ्यायला आवडेल की नॉर्मली टीचरशी बोलताना असं जाणवतं की त्यांना हे खूप असं एक्स्ट्रा काम आहे त्यांच्या टीचिंगच्या सोबत आलेलं असं कधी कधी वाटतं. आणि बरेचसे टीचर्स ह्या गोष्टींकडे वळत नाहीत, त्यांना असं वाटतं की नाही वर्गातच आपण हा विषय संपवला पाहिजे. तर तुम्ही काय सांगाल की म्हणजे ह्याच्यानी ॲज अ टीचर म्हणून काय इंटरेस्ट घेतला पाहिजे टीचर्सनी मुलांना शिकवताना, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ओके, तसं बघायला प्रत्येक नका आता आमची गोव्याची शाळा जी ती 8 ते 1.5 पर्यंत शाळा असते. जास्तीत जास्त शिक्षक जे आहे तो नका त्या कालावधीत जो आहे पूर्ण आपला सिलेबस जो आहे तो पूर्ण करण्याचं काम करतो, वर्गात बसून काम करतो. पण जेव्हा प्रत्यक्ष बाहेर जाऊन करतो ते वेगळी मजा असते आणि ती चॅलेंज असतं. कारण नका फक्त इथे काय म्हणजे नका पैसा हा विचार न करता मुलांना जास्तीत जास्त ज्ञान देणं इथे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते ज्ञान जे ते परमनंट म्हणजे कायमस्वरूपी देणं फक्त तेवढ्यापुरतीच मर्यादित न राहण्यासाठी केलेले हे उपक्रम असतात वेगवेगळे. माझे जे गुरु जे आहेत, जे माझे गुरुने मला शिकवलं आहे, माझे गुरु जे आहे राजेंद्र केरकर सर आहे, ज्याने मला शिकवलं की नका
फील्डवरती जाऊन कसं मुलांना शिकवायचं, कारण त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष घेऊन फिरले, वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन फिरलेले. जेव्हा मी 11वी 12वीत होतो तेव्हा आम्हाला ते घेऊन, ते जे त्यांचा विषय होता हिस्ट्री इतिहास हा विषय होता, तेव्हा आम्हाला ते फील्डवरती घेऊन जायचं, किल्ल्यावरती घेऊन जायचं, तिथे दाखवायचे, वेगवेगळे किल्ले दाखवायचे, त्याचबरोबर त्यांची माहिती द्यायचे. असं एक हेच रुटीन जे आहे ते त्यांच्या त्याच्यापासून मी शिकलेलो आहे. म्हणजे माझ्या गुरु जे आहेत राजेंद्र केरकरपासून मी हे सर्व जाणून घेऊन आता याच्या पुढे जी आहे पुढे पुढे नेत आहे मी. खूप छान, खूप छान. आणि हे जे आहे की सगळ्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग झाला पाहिजे शिक्षणामध्ये, हे जे तुम्ही आणलंय की त्यांच्या हातांना स्पर्श होणं पाण्याचा, त्यांनी त्याची टेस्ट घेणं, त्याच्याकडे बघणं, रंग बघणं, हे कुठून आलं? हे तुम्ही म्हणजे सरांनीच तुम्हाला शिकवलं की तुम्ही स्वतः त्याच्यातनं काही अभ्यास करून? सरांनी आम्हाला शिकवलं, कारण जास्तीत जास्त फील्डवरती कसं जायचं आणि कसं तिथले नॉलेज जे आहे जे निसर्ग जो देतो होतं, म्हणजे पहिला म्हटलं जातं की निसर्ग हा आपला गुरु आहे जास्तीत जास्त, आणि तसं जो आहे तो फील्डवरती जाऊन आपण खूप काही काही शिकू शकतो. उदाहरणार्थ कालच्या एक लेक्चर लेसन होता माझा एका कामाचा महिना म्हणून, तेव्हा मी 34 मुलांना घेऊन बाहेर गेलो होतो. बाहेर गेलो झुळंबे गावात गेलो, तिथे त्यांना फील्ड बर्ड वॉक केला, चांगला वॉक केला, मुलांनी पक्षी बघितले, आणि त्यातली ते माझी एक विद्यार्थिनी आहे समृद्धी जाधव म्हणून, तिने नका ते अनुभव लिहून काढला, एवढं छान लिहून काढलं की नका त्याचे फक्त जरा मला शब्दामध्ये जरा वर्स खाली केलं, आणि नका त्यांचं एक ते नका पत्र म्हणजे नका दैनिक मधून प्रसिद्ध झालं. म्हणजे नका तिने लिहिलेलं म्हणजे एक प्रकारची पोस्ट पावती आहे, जे उपक्रमाची पोस्ट पावती आहे, ज्याने तिने व्यवस्थित लिहून काढलं अनुभव, संपूर्ण अनुभव आपला. अरे वा, असं होऊ शकतं. नक्कीच, क्या बात आहे. म्हणजे हा तर तुमच्या ह्याला मिळालेली खूपच महत्वाचा फीडबॅक आहे हा, आणि अशा पद्धतीने केलं तर मुलांना अप्रिसिएशन पण मिळेल, त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढेल, बरोबर मोराल त्यांचं अप होईल, हे खूप छान वाटतंय मला. आजकाल माइंडफुलनेसवरती खूप रिसर्च होतोय, आणि आपला हा जो टॉक शो आहे याचं नाव देखील माइंडफुल हार्ट टॉक शो आहे, ज्याच्यामध्ये आपली ही मुलाखत होतीये. तर मला ह्याचा खूप आनंद आहे की मी अशा एका माइंडफुल व्यक्तिमत्वाला आज भेटते की तो खऱ्या अर्थाने ॲक्शनमध्ये माइंडफुलनेस ही जी थिअरी आहे ही आणतोय, मुलांसाठी आणतोय, आणि त्यांच्या शिक्षणातून त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. खूप आनंद होतोय मला. सध्या तुम्ही नका राशी नक्षत्र वनमध्ये या प्रोजेक्टमध्ये आहात. राशी नक्षत्र वन हा जो प्रोजेक्ट जो आहे तो नका 2019 जेव्हा कोविड होतं ते कोविडच्या काळात राबवले होता, पालक आणि शिक्षक मिळून केलं होतं, मुलांना घेतलं नव्हतं किंवा शाळा बंद होते, सर्व गोष्टी बंद होतं, त्यावेळी राबवलेला हा प्रोजेक्ट आहे. तर ह्या प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला इथे नका वेगवेगळी झाडं दिसतात, ही झाडं जी आहेत बाहेरचा रिंग जो आहे तो नका 27 नक्षत्र जे आहेत त्या नक्षत्राप्रमाणे झाडं लावलेली आहेत, तशी आतील जी आहे ती 12 राशीप्रमाणे झाडं लावलेली आहेत, आणि ही सर्व झाडं जी आहेत ती देशी झाडं आहेत. प्रत्येक नक्षत्राचं एक असं वेगवेगळं असं झाड असतं. इथे नका कोल्हापूरचे नका एक डॉक्टर जे आहेत ज्या अभ्यास करतात याच्यावरती झाडावरती, त्यांच्याने मला एक पुस्तक दिलं होतं, ते पुस्तकावरती त्यांच्यावरती होतं राशी नक्षत्र वन म्हणून, आणि तो प्रोजेक्ट जो होता राबवण्याचा मी इथे प्रयत्न केला होता. मी आणि आमचे सहकारी जे शिक्षक आहे त्यांच्याने मिळून प्रोजेक्ट राबवला. त्याचबरोबर या प्रोजेक्टला विवेकानंद पर्यावरण जागृती फौज, वनश्री प्रतिष्ठान आणि शाळा आणि पालक असे मिळून हा प्रोजेक्ट राबवला. शाळेमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कुठल्याही शाळेत गेलात, सरकारी किंवा बिनसरकारी शाळेत गेलात, तर तुम्हाला नका फुल झाडं पाहायला मिळतात, पण इथे आम्ही नका देशी झाडं लावण्याचा प्रयत्न केला आहे, कारण मुलांना देशी झाडाची महत्त्व त्यांना कळण्यासाठी आणि देशी झाडे का महत्त्वाचे आहे, आणि आपण कोविडच्या वेळेस लोकांना सर्व लोकांना कळलं की ऑक्सिजनमुळे कसा प्रॉब्लेम होत आला, त्या संदर्भात आम्ही लावली झाडं आहे. तशी ही वेगवेगळी झाडं आहेत, त्यामध्ये नका वड, पिंपळ, मोठी मोठी झाडी आहेत, औदुंबर आहेत, त्याचबरोबर नका सीता अशोक हे जर झाड बघितलं, लहानचं झाड आहे ते सीता अशोकाचं झाड आहे. आणि सर्वांना मग रामायणची स्टोरी माहीत असणार आहे. रामायण जेव्हा रावण जेव्हा सीतेला घेऊन जातो लंकेमध्ये, आणि लंकेमध्ये तेव्हा ठेवतं अशोक वाटिकेमध्ये होतं, आणि तिथे जी झाडं होती ती ही झाडं होती अशोक वाटिकेची. आणि असं म्हटलं जातं की नका असं लिहिलेलं आहे, म्हटलं जातं की या झाडाच्या खाली बसलं तर नका आत्मविहा जो आहे आत्महत्याचा विचार केव्हा येत नाही, त्यामुळे सीतेला केव्हाच आत्महत्या करण्याचा विचार आला नाही, कारण हे शांतीचे प्रतीक असलेले झाड आहे, असं हे झाड आहे. आणि अशी वेगवेगळी झाडं आम्ही लावलेली आहे. फणस आहे तो मोठा जो दिसतो, तो कदंबाचं झाड आहे, पारिजात आहे, परत नका वेगवेगळी ही झाडं जी आहेत ती नका वन खात्याकडून आम्ही आणली आहेत. त्याचबरोबर नका इतर कोणी मित्र जे आहेत सहकारी आहे जे त्यांच्याने दिले. इथे एक मध्ये झाड आहे ज्याला स्कॉलर ट्री म्हणतो आपण, त्याला सातीवन म्हणतो, देवचाराचं झाड म्हणतो, आंबा आहे, पळ आहे, खैर आहे, अशी वेगवेगळी झाडं आहेत. आणि ही झाडं जी आहेत झाडं 2019 लावली. प्रत्येक झाडाला जे पाणी पाहिजे ते पाणी आम्ही सप्लाय करतो, त्याला ड्रिप इरिगेशन प्रोजेक्ट राबवलेला आहे शाळेतर्फे. आणि हे प्रत्येक झाड जे आहे ते इथे शाळेत शिकणाऱ्या मुलांना दत्तक दिलेलं आहे. दत्तक म्हणजे ॲडॉप्ट करायला दिलेलं आहे. जोपर्यंत त्याचा मुलगा शाळेत आहे तोपर्यंत ते झाड त्याचं
अशी ही संकल्पना राबवली आहे. कारण नका ते झाडाची निगा जी आहे ती मुलं राखतात, त्याचे पालक घेऊन राखतात. त्याच्या एखादं समजा हे झाड आहे त्याच्यावरती जर शेड पाहिजे ते शेड करतात, असं काम ते करतात. इव्हन त्याला खत पाहिजे, काय खत असेल ते घालतात, गांडूळ खत असेल ते घालतात, असं हे काम करतात. म्हणजे नका ते मुलांना संगोपन जे आहे ते कळण्याचा उद्देश होता हा झाडांचा. फक्त वाढवलीच म्हणजे फक्त काही आता वनमहोत्सव एका पर्यावरण दिन असेल तेव्हा लोकं झाडं खूप लावतात, पण पुढच्या वर्षी दुसऱ्या दिवशी मरतात. पण नका आम्ही ही झाडं वाढवली. सर, मला तुमची ही नक्षत्र गार्डन बागेची ही कल्पना खूपच आवडली, खूपच छान आहे. त्यामुळे मुलांना आपल्या देशातले महत्त्वाचे वृक्ष जे आहेत ते समजतील, पाणी देणारे, हे देणारे, फुलं देणारे आणि देशी, हे खूपच छान आहे. मला आपण असं सांगा की मागे तुम्ही एक अशी कल्पना आणली होती, अंमलात आणली होती की त्याच्याने सीड बॉल असं त्याला म्हणतात, तर ते काय होतं? हां, सीड बॉल हा एक नका बी असते ज्याच्यामध्ये माती आणि पाणी आणि त्याचं मिश्रण करून गांडूळ खत मिश्रण करून एक बॉल तयार करतात, त्याला सीड बॉल म्हणतो. हा जो उपक्रम जे आहे प्रायमरी जी मुलं जे आहेत त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. कारण नका हे जे उदाहरणार्थ झाडं लावण्यासाठी नका आपल्याला पहिल्यांदा खड्डा मारावा लागतो, त्यानंतर झाड लावावं, मेहनतीचं काम आहे. पण यासारख्या पहिली ते चौथीच्या मुलांसाठी जर नका आपण सीड बॉल ही उपक्रम राखला तर खूप उपयोग पडतो. मे महिन्याच्या दिवसात देणारा उपक्रम आहे. मे महिन्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आपल्याला नका सीड्स मिळतात, वेगवेगळ्या झाडांचे बी मिळतात. उदाहरणार्थ चिंच असेल, आवळा असेल, याची फळं जी आहेत म्हणजे आपल्याला म्हणजे हिरडा असेल अशी झाडाची फळं आपल्याला बी मिळतात, जांभूळ. आणि हे सर्व बी जे आहे ते गोळा करायचे व्यवस्थित चांगल्या बी जे गोळा केल्यानंतर ते सुकून ठेवायचे. त्यानंतर ती चांगली बी असेल ते बाहेर बाजूला काढायचे, पाण्यात घालून खाली गेलेली बी असेल ते गोळा बाहेर काढायची, व्यवस्थित ठेवायचं. त्यानंतर फक्त माती घ्यायची, चांगली माती, सुपीक माती अशी. त्यानंतर त्याला गांडूळ खत घालायचं किंवा शेणखत, गांडूळ खत नसेल तर शेणखत घालायचं. शेणखत घालून ती त्याचे पाण्यात घालून त्याचं मिश्रण करायचं, मिश्रण करून त्याचा लहानसा लाडू करायचा. त्याच्यामध्ये ती बी जे सीड्स आहे ती आत घालायची. त्यानंतर जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत तो व्यवस्थित सुकवत ठेवायचं बाहेर, म्हणजे उन्हात ठेवायचं नाही, बाहेर म्हणजे आत ठेवायचं. त्यानंतर हा जेव्हा शाळेत जेव्हा सुरू होणार, जेव्हा 5 जूनला शाळा सुरू होते, जेव्हा पर्यावरण दिन असतो किंवा नका म्हणून त्याच्यानंतर जो एक जुलै 7 जुलै हा जो आहे तो वनमहोत्सव साजरा केला जातो. त्या दिवसात हे सीड्स जे आहेत तर आपण कुठे टाकले, म्हणजे नका उदाहरणार्थ कोणाला जंगलामध्ये जिथे झाडं नाही तिथे टाकले तर नका ते आपोआप रुजून येणार. कारण का त्याच्यामध्ये नका पहिल्यांदा चिकटपणा, माती असल्याकारण चिकट असणार, खाली जाते आणि चिकटते जमिनीला, चिकटल्यानंतर नका त्यातनं गांडूळ खत असल्याकारण नका त्याच्यातनं आपोआप ते बी रुजून येते. असं आहे. आणि म्हणजे तासाभरात मुलं नका 100-150 सीड बॉल तयार करू शकतात. आणि असे जे उपक्रम आपण शाळेत राबवू शकतो, या उपक्रमामार्फत फक्त शाळेपुरतीच मर्यादित न ठेवता जर समजा एखाद्या नका CSR ऍक्टिव्हिटी अंडर आपण कोणाला दिलं, फॉर एक्झाम्पल हॉटेल असेल किंवा नका पेट्रोल पंप, म्हणजे मागच्या वेळी पेट्रोल पंप इथे आहे, इथे पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपला ते मी सर्व सीड बॉल दिले आणि त्यांना सांगितलं तुमचे जे कस्टमर जे येतात ते त्यांना फक्त तुम्ही एक एक सीड बॉल द्या. आणि त्यांच्याने सांगितलं की देतो म्हणून, कारण CSR अंडर त्यांना काहीतरी करावंच असतं. त्यामुळे त्यांच्याने वनमहोत्सव दिवशी आम्ही ते सर्व सीड बॉल त्यांना दिले, त्यांच्याने ऍक्टिव्हिटी राबवली, सर्व सीड बॉल दिले आणि त्यांना एवढे खुश झाले की त्याने आमच्या मुलांसाठी काहीतरी भेटवस्तू दिली. म्हणजे असं होऊ शकतं, म्हणजे कुठे ना कुठेतरी रिलेट करायला पाहिजे. फक्त ऍक्टिव्हिटी केली म्हणून चालत नाही, फक्त आपल्यापुरते मर्यादित न ठेवता ते बाहेर कशी पोहोचणार याचा बरोबर याच्या संदर्भात होते. आणि चांगले उपक्रम आहे तो, जास्तीत जास्त आम्ही बघितले प्रयोग बघितले तर जगतात सीड बॉल लावलेले, सीड बॉल जगतात. हो, म्हणजे ही संकल्पना कुठून आली? ही सीड बॉल संकल्पना जी आहे ती नका आम्ही नका विवेकानंद पर्यावरण जागृती फौज ही संस्था आहे त्या संस्थेमार्फत पहिल्यांदा केले होते. त्याचबरोबर मी जेव्हा मिनरल फाउंडेशन ऑफ गोवा म्हणून या संस्थेमध्ये काम करत होतो तेव्हा पराग रांगणेकर आणि मिळून आम्ही उपक्रम राबवला होता. तेव्हा नका 10,000 वय सीड बॉल आम्ही तयार केले होते. अरे बापरे, त्यामुळे ही संकल्पना जी अशी एकापासून दुसरी. मला माझ्या मैत्रिणीची आठवण आली, तिचं ना एक NGO आहे बी द चेंज. तर त्यांनी हा प्रयोग केला होता की असे सगळ्यां जेवढ्या त्यांचे नातेवाईक आहेत, फ्रेंड्स आहेत, प्रत्येकाला असं सीड बॉल तुम्ही म्हणतात तसे दिले आणि ते जेव्हा असं गावाला जातात किंवा इकडे जातात तेव्हा त्यांनी ते जिथे नाही दिसत, झाडं नाही दिसत आहेत, रिकामा टापू दिसतोय, तिथे त्यांनी ते हे केले होते, रुजवण्यासाठी टाकले होते. ते खूपच छान उपक्रम आहे हा तुमचा. लहान कारण या प्रायमरीच्या मुलांसाठी तो कसं खरंच अगदी सुंदर आहे, अगदी छान आहे.
राष्ट्रीय चिन्ह राष्ट्रीय चिन्ह राष्ट्रीय चिन्ह।